आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला देखील सुरुवात होणार आहे. 18 ते 22 सप्टेंबर पर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं आणि आज पहिल्याच दिवशीच कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीत होणार आहे. पहिल्या दिवशी संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा होणार आहे. तर पुढील 4 दिवस संसदेच्या नव्या इमारतीत कामकाज चालणार आहे. संसदेचं विशेष अधिवेशन 5 दिवस चालणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीपासून संसदेच्या 75 वर्षाच्या प्रवासावर विशेष चर्चा देखील होणार आहे. या दरम्यान 4 विधेयकांचा विचार केला जाईल. दरम्यान संसदेच्या नव्या इमारतीत राज्यसभा आणि लोकसभा कशी असणार आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लोकसभेचं सभागृह उच्च दर्जाच्या ऑडिओ व्हिडिओनं सुसज्ज झाले. प्रत्येक डेस्कमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत. एकावेळी 888 लोक यामध्ये बसू शकतात. संयुक्त अधिवेशनही लोकसभेच्या सभागृहातच होणार आहे. राज्यसभा उच्च दर्जाच्या ऑडिओ व्हिडिओनं सुसज्ज झालंय. प्रत्येक डेस्कमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत. राज्यसभेत 384 खासदारांसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी मोठ्या प्रेक्षक गॅलरी देखील उभारण्यात आल्या आहेत. राज्यसभा उच्च दर्जाच्या ऑडिओ व्हिडिओनं आता सुसज्ज झालंय. अशी पूर्णपणे राज्यसभा जी नवीन राज्यसभा आहे ती असणार आहे. आपण पाहतोय पहिल्या दिवशी संसदेच्या जुन्या इमारतीत कामकाज होणार आहे. मात्र 19 तारखेपासून म्हणजे दुसऱ्या दिवशी नवीन संसदेत कामाला सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय